हाय नमस्कार, गौरव प्रकाशन आणि क्रिएशनमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आणि IRS विष्णू आवटी यांची ही कथा आहे, खूप सुंदर आणि धक्का तंत्राचा वापर करत हे लिहिलेलं लिखाण आहे। ते नक्की ऐका, तुम्हाला खूप मजा येईल आणि शेवटी तुमचं बालपण ते तुम्हाला नक्कीच आठवणार। सादर करतो आवटी साहेब यांची चिमणी। मागच्या आठवड्यात गावी एका शेजाऱ्याचं लग्न होतं। त्या लग्नासाठी एकटाच गावी गेलो होतो। लग्न संध्याकाळचं होतं। दुपारी घरात उन्हाने फार उकडत असल्याने बाजूला चिंचेच्या झाडाच्या सावलीला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बाजेवर सहज पडलो होतो। मधूनच मोबाईल चाळत होतो। उन्हाने आळस येऊन डोळ्यावर झापड येत असायची। तेवढ्यात मला कुणीतरी दाराजवळ बोलत असल्याचा आवाज आला। काय र, कधी आला? तिथे दिसत तर कुणी नव्हतं आणि मला अरे तुरे कोण म्हणत असावं असा प्रश्न पडला। मी आपला इकडे तिकडे बघत होतो, इथे भूताटकी तर नाही ना अशी शंका मनात येऊन गेली। कारण लहानपणी अनेकदा पिंपळाच्या, जुन्या वडाच्या, चिंचेच्या झाडावर भूते असतात हे अनेकदा ऐकलेलं होतं। नको इतका गडबडून जाऊ, मी इथेच आहे, अजून तुझी गडबडून जायची सवय गेली नाही, असे कुणा मुलीचा बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज मला आला। आवाज ओळखीचा असल्यासारखं वाटत असलं तरी काही अंदाज पण येत नव्हतं। मी कोठ्याच्या दाराकडे बारीक नजरेने बघू लागलो आणि मला ती भिंतीच्या कडेला माझ्याकडे चोरून बघताना दिसली। तिला बघताच क्षणभर तिच्या सोबतच्या अनेक आठवणींची पाने डोळ्यापुढे भरा भरा भराऱ्या मारून गेली। एवढ्या उन्हातही विविध मोरपंखी आठवणी मनात थुई थुई नाचून गेल्या। 8वी ते 10वीच्या हुरळून जाण्याच्या दिवसातील ती माझी मैत्रीण, आम्ही कोणतीच गोष्ट एकमेकापासून लपवून ठेवली नाही। माझ्या सर्व सुख आणि दुःखाची ती साक्षीदार। अनेकदा जोराच्या वादळ वाऱ्यात मला सोबत करताना तिचाही धीर सुटायचा। त्या रम्य दिवसातील ती गाण्याची वही कितीदा तरी लिहिलेली, पत्रे, चिठ्ठ्या, चपाट्या, मराठीचे आणि इतर विषयांचे निबंध, शाळेचीच काय तर इतर चोरून वाचलेली अवांतर पुस्तके, अशा अनेक गोष्टींची तिला बघताच आठवण आली। या सर्वांची ती साक्षीदार। संध्याकाळी जेवण झालं की घरात अभ्यासाला बसायला जागा नसायची। घराशेजारी जनावरांचा गोठा असायचा। तिथे आमचा मोती, अभ्यासाचे दप्तर आणि ती असे आम्ही तिघे असायचो। माझ्या बाजूला बसून ती माझा अभ्यास न्याहाळत बसायची। मी कविता म्हणायचो, ती आनंदाने डोलायची। मी काही पत्र, कविता, निबंध लिहित असेल तर ती पण त्यात डोकावून बघायची। गालातल्या गालात माझ्यासोबत पण ती हसायची। फूल है गुलाब का, चमेली का मत समजना, फूल है गुलाब का, चमेली का मत समजना, जान हो तुम मेरी, जान हो तुम मेरी, मुझे बेजान मत समझना, जान हो तुम मेरी, मुझे बेजान मत समझना, असा काहीतरी शेर मी हसून लिहित असताना ती सुद्धा गुदगुल्या झाल्यासारखी असायची। अभ्यासाच्या वेळी ती माझ्या सोबत असते हे घरच्यांना माहीत होते। हा फक्त अभ्यास करतो ना, पुस्तके वाचतो ना, मग ठीक आहे असं त्यांना वाटायचं। कुणी आमच्या या घनिष्ठ मैत्रीवर काही शंका घेतली नाही। रोज अभ्यास करताना आम्ही दोघे सोबत असणार हे नक्की होतं। पण मी कधी तिला त्रास दिला नाही की तिने सुद्धा कधी माझ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाही। आम्ही अगदी खेटून बसायचो। ती जवळ असली की खूप छान वाटायचं। मी जोपर्यंत जागा असायचो तोपर्यंत ती तिथे बसायची। कधी कंटाळा करायची नाही, कधी कधी थकून ती पेंगाळून जायची। जोरात वारं आलं की काळ्या धुरांच्या रेषांसारखे तिचे अंग झुलायचे। मी कधी अभ्यास करता करता तिला न्याहाळत बसायचो, मध्येच तिला एखाद्या कागदाच्या तुकड्याने गुदगुल्या करायचो। अशा वेळी गुदगुल्या झाल्याने तिचा गोरा पान चेहरा आणखी उजळून निघायचा।
मला पण मजा वाटायची। कधी भूक लागली की ती मला तिथेच एकट्याला अंधारात सोडून खुशाल निघून जायची। नेहमी तिच्या सोबतीची सवय असल्याने अशा वेळी अंधारात मोती सोबत असला तरी अगदी घाबरून जायला व्हायचं। त्यामुळे अभ्यासाला बसण्यापूर्वीच तिच्या जेवणाची चौकशी करावी लागायची। तिचं पोट भरलेलं असलं की कसलं टेन्शन नसायचं। दिवसभर आम्ही आपापल्या कामात व्यस्त असायचो। संध्याकाळी मात्र जेवण झालं की न चुकता भेटायचो। ते दिवसच रम्य होते, हळव्या स्वप्नांचे होते। पुढं काय करायचं यावर किती वेळा नियोजन मी तिच्यासोबत करत असायचो आणि तिची त्याला मुकसंमती असायची। आम्ही जीवच्च कंठच्च मित्रमैत्रिणी होतो। दिवसामागून दिवस गेले, मी 10वी सुटलो आणि पुढील शिक्षणासाठी वसतिगृहाला राहू लागलो। रोज संध्याकाळी तिची आठवण यायचीच। सुट्टीत गावी गेल्यावर तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी तिची नित्य नियमाने भेट घ्यायचो। हळूहळू गावी जाणं कमी झालं। ती पण नंतर आजारी पडली, सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले। जमेल तसे ती तिचं आयुष्य काढू लागली। माझी कायम आठवण करत असायची। कार्य बाहुल्यामुळे आताशा मी गावी गेल्यावर ती कुठे आहे आणि काय करते याची पण आठवण यायची नाही। मी तर जवळपास तिला विसरलो होतो, पण आज ती दिसताच मला माझ्या स्वार्थीपणाची लाज वाटली। तिच्या सोबतीचा मी फायदा घेतला आणि आता तिला विसरलो होतो। मी तिथून उठलो, तिला जवळ घेतलं। बिचारी तिच्या शरीराची अगदी दुर्दशा झाल्याने कोलमडून गेलेली दिसत होती। तिला धडपणे उभे सुद्धा राहता येत नव्हते। तिचा कानसुद्धा कुणीतरी अगदी वाईट पद्धतीने तोडला होता। मी तिला जवळ घेतलं, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, अंगावर असलेली धूळ झटकली, तिचा चेहरा खुलला। आमची संगत सुटल्यानंतर तिला बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले असे दिवस होते। तिची अवस्था बघून मला फार वाईट वाटले। माझ्या अडचणीच्या काळात तिने मला माझ्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता साथ दिली होती आणि आता मला बरेच दिवस आले तर मी सरळ तिला विसरलो। आता तिला मी माझ्यासोबत घेऊन यायचं ठरवलं। तिला आता मी जीवापाड जपणार आहे, पुन्हा अशी वाऱ्यावर सोडून देणार नाही। एवढीशी ती रॉकेलवर चालणारी आणि धुराने नाक काळं करणारी ती चिमणी, आणि एवढासा तिचा प्रकाश होता, पण सर्व ठळक दिसायचं। आता घरभर टूप लावले तरी स्पष्ट दिसत नाही। मित्रांनो, खरोखर अनेकांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी, अनेकांच्या आयुष्यामध्ये सोनेरी किरण घेऊन येणारी जणू तो छोटासा सूर्य होता। ती चिमणी म्हणजे प्रत्येकाच्या अनेकांच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर आणि वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणारी ती चिमणी आज काळाच्या उदरात लुप्त जरी झाली असली तरी ज्यांनी त्या चिमणीसोबत अभ्यास केला ते तिला विसरणं शक्य नाही। मला जरी कथा आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा, आम्ही वाट पाहू।